विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजड़ी राहीले उजड़ हो उजड़ी राहीले पीतंबर तुलसी हार गला जे पीतंबर कर कटे वारे देवनिया कर कटे वारे देवनिया तुलसी हार गला जे पीतंबर तुलसी हार गला जे आवड निरंतर हे चिधान तुळशी हार गळा माझे विदंबर तुळशी हार गळा माझे विदंबर द्रवणी मगर गुंडले तपदी द्रवणी मकर गुंडले तपदी द्रवणी मकर गुंडले तपदी द्रवणी गंडी कस्तुभा मुनि विराजेत गंडी कस्तुभा विराजित तुळशी हार गळा काचे पीतंबर तुळशी हार गळा गाजे पीतंबर कंठी कस्तुभा विराजित कंठी कस्तुभा विराजित तुळशी हार गळा काचे पीतंबर तुळशी हार निरंतर ये जिदान आवड निरंतर हे जिदान तुझी हार गळा गाजे पीतंबर तुझी हार गळा गाजे पीतंबर आवड निरंतर ये जिदान आवड निरंतर ये जिदान तुझी हार पीतंबर तुळशी हार गळा कासे पीतंबर कासे पीतंबर कासे पीतंबर
तुका म्हणे माझे सर्व जोग, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे ची सर्व जोग, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे ची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, हो पाईना श्रीमुख आवडीने, 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 तुळशीहार गळा काशे पीतांबर, तुळशीहार गळा काशे पीतांबर, तुझ्यार गळा काशे पीतांबर, तुळशीहार 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 गळा काशे पीतांबर, हो आवडे निरंतर हे चिदान, आवडे निरंतर हे चिदान, आवडे निरंतर हे चिदान, आवडे निरंतर हे चिदान, हो तुळशीहार गळा काशे पीतांबर, तुळशीहार गळा काशे पीतांबर, तुझ्यार गळा काशे पीतांबर, तुळशीहार 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 गळा काशे पीतांबर, विठ्ठल भरवा
सारासार विचार करा उठाऊ सारासार विचार करा उठाऊ सारासार विचार करा उठाऊ नाम धरा कंठी विठोबा नाम धरा कंठी विठोबा नाम धरा कंठी विठोबा दयाच्या चिंतने निरसेला संकट जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम हरी हाचिने महानी हरी हाचिने महानी हरी हाचिने महानी दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट तराला दुर्घट भव सिंधू ताराला दुर्घट भव सिंधू तू का मने कोटी कुळीती पुनीता मने कोटी कुळीती पुनीता तू का मने कोटी कुळीती पुनीता मने कोटी कुळीती पुनीता भावे गाता गीत विठोबा भावे गाता गीत विठोबा भावे गाता गीत विठोबा दयाचा चिंतने निर्जल संकट दयाचा चिंतने निर्जल संकट नाम धरा कर
माझ्या चिंतने निर्जल संगात गायाच्या चिंतने निर्जल संगात नाम धरा कंठी विठोबाची नाम धरा कंठी विठोबाची दयाच्या चिंतने निर्जल संगात निर्जल संगात
नाम धरा कंठी विठोबाचे तयाचा चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हा चिने महर्निशी तयाचा चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू तुका मने कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाचा चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया कथेचा विस्तार सर्वादारे कथेचा विस्तार त्याच कृपादाने कथेचा विस्तार त्याच कृपादाने बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका हो पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्याच कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरुदास तुका करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सचिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 शुक्लं ब्रह्म विचार सार परमं माध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अपैदां जाढ्यंधकारापहं हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितं वंदे त्वं परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदा शारदा शारदाम्बोज वदनां वदनाम्बुजेद सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात् विठल 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 उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाचा चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी वाङ्मय सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत विश्ववंदे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा अभंग असून या अभंगातून तुकोबाराय महाराज यावत मनुष्य मात्राला उद्देशून उपदेश करतात विठ्ठल 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 काय वाचा चला भजन करा काय वाचा विठ्ठल 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 विठ्ठल
अभंगावर समग्र तथा विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे अत्यंत गरजेचे, महत्त्वाचे व उचित समजते। ते म्हणजे आपल्या या पावन पवित्र दोंडाईचा हे शहर म्हटलं तरी चालेल, या पवित्र अशा शहरामध्ये हरिभक्त परायण कैलासवासी बायजाबाई राजाराम सोनवणे यांना आपल्यातनं जाऊन आज 12 दिवस झाले आणि उद्या त्यांचं 13वं। म्हणजे त्यांनी नेमकं काय केलं हो, नेमकं काय झालं? त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली आणि ते परलोकात विराजमान झाले। किती दिवस? आज 12 दिवस झाले। त्यांचे पती हरिभक्त परायण कैलासवासी राजाराम धाकू सोनवणे हे सुद्धा माझी नगरसेवक होते। तसंच त्यांना 4 मुलं आहेत। त्या 4 मुलांपैकी त्यांचा जो ज्येष्ठ मुलगा होता ते म्हणजे कैलासवासी भटू राजाराम सोनवणे यांनी ही इहलोकाची यात्रा संपवली आणि ते परलोकामध्ये विराजमान झाले। त्यांना आता 3 मुलं, श्री किशोर राजाराम सोनवणे, श्री मनोज राजाराम सोनवणे व श्री गणेश राजाराम सोनवणे, आणि तिघही मुलांनी अतिशय सुंदर प्रकारे हा कार्यक्रम ठेवला। खरं तर एक विशेष वाटतं बरं का मला, ते 3 मुलं असतील आणि त्यांचे चुलत भाऊ जो त्यांचा परिवार असेल तो, एक विशेष असं वाटतं आई इहलोकातनं गेले। आणि त्या पद्धतीने अशा प्रकारचा कार्यक्रम सहजासहजी कोणी करत नाही। पण विशेष आहे बरं का, सप्त्याला सुद्धा कदाचित असं नियोजन नसेल, ते आमच्या या सर्व सोनवणे परिवारांनी केलं आहे। आणि खरं म्हणजे त्यांना 3 मुलं आणि 3 मुली आहेत। तसंच हरिभक्त परायण चिरंजीव मयूरभाऊ बटू सोनवणे हे त्यांचे नातू आहेत आणि त्यांच्यामार्फतच सुंदर भोजनाची व्यवस्था सुद्धा केली आमचे प्रमोद दादाच ना प्रमोद दादांनी। आणि सर्वांच्या या दर्शनाची जी संधी मिळाली ती म्हणजे आपले मांडवचे ज्ञानेश्वर दादा हे हरिभक्त परायण प्रख्यात असे कीर्तनकार आणि माझे बंधू आणि समाजसेवक यांना ही पदवी दिली तरी चालेल। आमचे बबलू दादा महाराज यांच्यामार्फत तुम्हा सज्जनांचा योग झाला आणि त्यानिमित्ताने इथं हा सुंदर नियोजन, आणि त्या नियोजनामध्ये हरिभक्त परायण आमचे बालकीर्तनकार दिनेश महाराज असतील, तेही खरं कीर्तनकारांनी आज कीर्तनामध्ये मृदुंगाची साथ द्यावी याच्यासारखी भाग्याची गोष्ट कुठेच नाही। हो, अतिशय सुंदर मृदुंगाचार्य असतील, आमचे वासुदेव महाराज असतील, हरिभक्त परायण नाना महाराज दोंडाईचेकर यांचे सुपुत्र हेमराज महाराज असतील, तेही या कीर्तनासाठी आलेले आहेत। तसेच अजय महाराज असतील आणि सर्वी ही महाराज मंडळी, विशेष म्हणजे माझे वडील आबासाहेब आबा महाराज हेही माझ्याबरोबर उपस्थित आहे। आणि विशेष म्हणजे वर्झडीची ही सुंदर साऊंड सिस्टीम, पर नाव ऐकलेलं होतं पण सिस्टमचा लाभ अजून मात्र नव्हता, त्यांचंही दर्शन झालं। मी स्वतःला भाग्यवान समजते आणि माझ्या आमचे हां व्हिडिओ शूटिंगवाले असतील भैया भाऊ यांचंही दर्शन झालं। विशेष म्हणजे तुम्हा सज्जनांचं दर्शन झालं, मी स्वतःला भाग्यवान समजते आणि माझ्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करते। विठ्ठल 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 विठ्ठल। उपस्थित असलेले टाळकरी रुंद, ग्रामस्थ तथा भजनी मंडळ यांच्याही पायावरती माझा माता टेकवते आणि माझी माऊली जशी बुद्धी देईल तसं विवेचन मांडण्याचा प्रयत्न करते। या अभंगावर विवेचन मांडित असताना या अभंगावर मांडलेले विचार हे माझं मत असेल, ऐका, हे माझं मत असेल, तो काही सिद्धांत आणि प्रमेय नाही। कारण सिद्धांत आणि प्रमेय हा अबाधित असतो, म्हणजे कायम स्वरूपाचा असतो, मत मात्र खोडता येतं। आणि प्रत्येकाला मत खोडण्याचा अधिकार भारतीय राजघटनेने नेमून दिला तो संविधानानं, म्हणून तुम्ही माझं मत खोडू शकतात। या अभंगावर लावलेला अर्थ यथार्थ असेल असा माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी नाही, असा माझा अहंकार नाही। नम्रतेने माझ्या मुखरूपी चुलीवर झालेल्या बाजरीच्या कण्या तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये वाढते मायबाप त्या सेवन करा। जरी बाजरीच्या कण्या असल्या तरी माझ्या गुरुजींच्या आशीर्वादानं त्याला प्रसादाचं रूप येत असतं, म्हणून मायबाप त्या सेवन करा। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। बाईजाबाई ह्या आपल्यातनं गेले, किती दिवस झाले? 12 दिवस झाले। त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली पण त्या कुठे होत्या? त्या मृत्यू लोकामध्ये होत्या। मला असं सांगा फक्त, आता माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा तुम्ही सर्व मंडळी, बाईजाबाई इथून गेल्या, त्यांनी मरण पत्करलं फक्त त्याच मेल्या का? नाही ना।
इथून मागे जे जे जन्माला आले होते तेही मेले, आता तुम्ही आपण जे जे जन्माला आलोत आणि जे येणार त्यांना सुद्धा एक दिवस जायचंय. विठ्ठल विठ्ठल का आपण ज्या लोकांमध्ये राहतो, आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांचं नाव बरं काय? मृत्यूलोक. बरोबर आहे ना? त्याचं नाव काय? मृत्यूलोक. मृत्यूलोक असा आहे तिथं जो जो जन्माला येईल त्याला सर्वांना मारायचंय. मरणाच्या तडाख्यातून एक ब्रह्मवेत्ता म्हणजे एक भगवान परमात्मा सोडला की कोणीही मृत्यूच्या तडाख्यातून बाजूला सारू शकत नाही. मला आता असं सांगा, कोणाला कोणाला वाटतं बरं मी मरू नये असं हात वरती करा. सर्वांना ना, सर्वांना वाटतं मी मरू नये. पण तुम्हीही मी मरू नये असा कितीही प्रयत्न केला तरी त्या प्रयत्नांना यश येईल का? नाही ना. मी सांगते, मरू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. कोणी केला? रावणाने केला. बरोबर आहे ना? पण रावणाला सुद्धा मरावं लागलं. मी मरू नये म्हणून कंसाने प्रयत्न केला. कोणी? कंसाने. पण कंसाला सुद्धा मरावं लागलं. अहो इथं तुम्ही आपण तर जाऊ द्या पण इथे ज्यांनी ज्यांनी अवतार घेतला त्यांना सुद्धा एक दिवस जावं लागलं. बरोबर आहे ना? येथ नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. इथे ज्यांनी ज्यांनी संत मंडळींनी अवतार घेतला त्यांना सुद्धा एक दिवस जावं लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. कोण कोण मेला बरं इथं? आज मेला पजा मेला बाप मस्त निघेला. आज मेला पजा मेला बाप मस्त निघेला. कदना तू पण तू तोही तैसा झाला. पाठी आता भयाने मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा पाठी राका भयाने मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. कोण कोण मेला? आजा मेला पजा मेला बाप मसन नेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. सर्वांना मरायचंय. क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नाही ओ किसी का. अहो मृत्यू कधी येईल ते सांगता येत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. त्या भगवान परमात्म्याच्या जर मनात आलं ना तिथं कोणाचीही सत्ता चालत नाही. ऐका सर्वांनी, मरण ही अशी एक गोष्ट आहे ज्या तिथीला ज्या मिथीला ज्या परिस्थितीला ज्या वेळेवर नेमलेली असते ना तेव्हा सर्वांना मरायचंय. वेळ सुद्धा चुकू देत कसं काय सांगू? समजण्यासाठी एक दृष्टांत सांगते म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल. भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. काय झालं? गरुडाची आहे आजारी पल्ली गरुडाची. आता गरुड म्हणजे कोण? भगवान विष्णूंच वाहन गरुडाच्या आजारी पल्ली पाहिला सर्वजण जात होते. सर्व देव लोकही गेले. का बर? कारण मोठ्याच्या आजारी पल्ली ना गरुड म्हणजे भगवान विष्णूंच वाहन. आता मोठ्याच्या आजारी पल्ली सर्वजण पाहिला जात होते. बरोबर आहे ना? सांगू गरिबाचं दुःख सांगू का? अहो श्रीमंताच्या कुत्र्याला सुद्धा कोणी हाड म्हणत. बरोबर आहे ना? म्हणून मोठ्याच्या आजारी पल्ली ना सर्वजण पाहायला जात होते. आणि ही गोष्ट यमालाही कळाली. कोणाला? ऐकावर का? थंडीत जरी बसलेले तरी लक्षपूर्वक ऐका. कोणाला? मामाला ना. नाही ना, यमाला. ही गोष्ट यमाला कळाली आणि यमही पाहण्यासाठी गेला. आता मला असं सांगा, एखादा आजारी पेशंटला आपण पाहायला जातो काहीतरी घेऊन जातो ना, सफरचंद नारळ. बरोबर आहे ना? जशी परिस्थिती असेल तशी घेऊन जातो. आता मला असं सांगा, पेशंटची जास्त तब्येत सुधरते का जवळ बसणाऱ्याची? का बर? आपण जे सफरचंद वगैरे घेऊन जातो ते काय पेशंट जास्त खात? तोंडाला चव नसते ना. मग सर्व मटेरियल कोण खातो? पण असंही काही नाही बरं का. अहो पेशंट पेक्षा जवळ बसणाऱ्याची नंतर जास्त तब्येत बिघडते. विठ्ठल 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 विठ्ठल. असत बर. कोणी कोणी बघितलंय? यमाचं रूप फार भयानक असत बर का. यमही गेला आणि गरुडाने यमाला बघितलं आणि गरुडाला तर घामच आला.
गरुडा वाटलं आता यम आपल्या आईला घेण्यासाठी झाला असावा. गरुड घाबरला पण यम आले, आईजवळ बसले, तब्येतीची विचारपूस केली आणि यम मात्र जायला निघाले. तेव्हा गरुडाला कुठेतरी शांतता लागली. यम आपल्या आईला बघायला आला होता नेण्यासाठी, नाही पण गरुडाच्या डोक्यात प्रकाश पडला, म्हणे यम तर आता आलेलेच आहेत ना, पण आपल्या आईचा मृत्यू कधी आहे हे आपण विचारून बघू. म्हणे का हो यम दादा, माझ्या आईचा मृत्यू कधी आहे? यम म्हणे तसं तर आम्ही कोणाला काही सांगत नाही, पण तुम्ही साक्षात भगवान विष्णूंचे वाहन आहेत म्हणून आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगून जातो. म्हणे तुमच्या आईचा मृत्यू पुढच्या सोमवारी दुपारी 12 वाजता आहे. पुढच्या सोमवारी दुपारी 12 वाजता आहे. आता गरुडाला थोडा अभिमान चालला. हा गरुड ना, अहो पुढच्या सोमवारी 12 वाजता आईला इथं ठेवायचं नाही, रविवारीच आपल्या आईला उचललं आणि साता समुद्राच्या पलीकडे जाऊन ठेवून आला. कोण? गरुड. रविवारही गेला, सोमवारही गेला आणि मंगळवार आला. आता गरुड आले आपल्या आईकडे न जाता डायरेक्ट कोणाकडे गेले? यमाकडे गेले आणि यमाला सांगू लागले, म्हणे का हो तुम्ही बितार का गिंदांड्या मारतस का? म्हणे म्हणे कस काय, म्हणजे आम्ही मारतो असं नाही बरं का, अजून एकही तारीख चुकवली नाही आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, म्हणजे टायमावर येतो, उशिराही येत नाही बरं का दादा, टायमावर येतो पण सेवा करतोच. म्हणे कस काय, म्हणे तुम्ही सांगितलं होतं सोमवारी 12 वाजता तुमच्या आईचा मृत्यू आहे, तुम्ही तर काही घ्यायला आले नाही. गरुड यम हसायला लागले. म्हणे गरुड म्हणे का रे, का हो का बरं हसता तुम्ही? म्हणे अहो कोण बिचारा असा सज्जन मनुष्य असेल, तुमच्या आईचा मृत्यू ज्या ठिकाणी नेमलेला होता ना म्हणे त्या ठिकाणी रविवारीच आणून ठेवलं होतं, लक्षात आलं असेल तर बघा, नाही तर जाऊ द्या. काय आईचा मृत्यू कुठे कुठे होता? साता समुद्राच्या पलीकडे. हो तिथं स्वतः आपला मुलगा घेऊन गेला. म्हणजे मृत्यू तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी मृत्यूच्या तडाख्यातून कोणी बाजूला सारू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारे महाराज आदी करून संत मंडळी सांगतात, म्हणे अरे मरायचं तर सर्वांना आहेच ना, सर्वांना मरायचंय ना, मग असं मरा जेणेकरून आपण मेल्यानंतर कीर्ती रूपाने शिल्लक राहिला पाहिजे. का मने का मरणाची सरे मागे. कसं मरा? जेणेकरून आपण मेल्यानंतर आपण कीर्ती रूपाने शिल्लक राहिलं पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मग कीर्ती शिल्लक राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरामध्ये बसून काय तुमची कीर्ती होणार नाही, काहीतरी सेवा करावी लागेल, बरोबर आहे ना? तुम्हाला 3 मुद्दा सांगते. आपण मेल्यानंतर आपली कीर्ती समाजामध्ये शिल्लक राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, तुम्ही समाजसेवा करा, बरोबर आहे ना? काय करा? समाजसेवा करा, जसे आमचे महाराज करतात तसे. पण समाजसेवा करणं एवढं सोपं नाही बरं का. हो जो समाजसेवा करतो ना त्याला विचारा कसं समाजसेवा करावी लागते. विवेकानंद आपल्या एका पुस्तकामध्ये लिहितात, म्हणे ज्याने समाजसेवा करायची आहे ना
त्याने प्रथम स्वतःचा संसार पायदळी तुडवावा आणि जगाचा संसार घेऊन डोक्यावर नाचावं, तेव्हाच समाजसेवा होते, अन्यथा घरामध्ये बसून समाजसेवा होत नाही. मग कोणी कोणी समाजसेवा केली ज्यांची सेवेनंतर कीर्ती शिल्लक राहिली? कोण? ज्यांचं आता नाव होतं ते अण्णा, कोणते? अण्णा हजारे. बरोबर आहे ना? बोलत जा ना, आम्हालाही थंडी वाजते. कोण? अण्णा एकच पण हजारेंच्या बरोबरीने काम करणारे. हो, समाजसेवा म्हटल्याबरोबर ज्यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे संत गाडगे महाराज. बरोबर आहे ना? समाजसेवा केली म्हणून असे समाजामध्ये कीर्ती रूपाने शिल्लक आहे. आणि हाही मुद्दा जर तुम्हाला पटत नसेल तर दुसरा मुद्दा सांगते, तुम्ही देशसेवा करा. देशसेवा सोपं आहे का? देशसेवा करणं नाही ना. मग देशसेवा करणाऱ्यांची कीर्ती समाजामध्ये शिल्लक राहिली का? हो. कोण कोण? भगतसिंग, राजगुरू, नंदुरबारकर, शिरीष कुमार. बरोबर आहे ना? ते गेले पण आजही समाजामध्ये कीर्ती रूपाने शिल्लक आहेत, म्हणून तुम्ही देशसेवा करा. नाही जमत? थंडी वाजते. बरोबर आहे ना? मग आही मुद्दा डोक्यामधून काढून टाका. तुम्हाला समाजसेवा येत नसेल, देशसेवा येत नसेल, पण संत मंडळी सांगते आ दोघही मुद्दा जर तुम्हाला जमत नसेल तर तिसरा मुद्दा लक्षात घ्या. कोणती सेवा? देवसेवा. काय? तुम्ही देवसेवा करा. असे उपदेश करणारे तुकोबा राय महाराज या अभंगातून उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल उपदेश करतात, तोही विना अधिकाराने करत नाही बर का, अधिकाराने उपदेश करतात. काय? कलियुगामध्ये म्हणजे आताच्या युगामध्ये उपदेश करणारे रगड आहेत. बरोबर आहे ना? उपदेश करणारे रगड आहेत पण समाजावर मात्र परिणाम त्यांचा पडत नाही. का पडत नसेल? राग येऊ देऊ नका बर का. एक वाक्य बोलते, समाजसेवा करणारे रगड आहेत पण समाजावर परिणाम पडत नाही, याचं कारण काय? कारण समाजसेवा करणाऱ्यांची किंवा उपदेश करणाऱ्यांची ती लायकी नाही. बरोबर आहे ना? हो. अनेक संत मंडळींनी उपदेश केला, संतांचा काय अधिकार आहे? हो. अतिशय सुंदर श्लोक आहे, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. नामदेवस्य भक्तिशात ज्ञानम ज्ञानेश्वरच तुकारामस्य वैराग्यम नाते शांती त्रयोगुणा. अहो, संत मंडळी उपदेश करते ते प्रत्येक संतांचा अधिकार आहे. त्यातल्या त्यात तुकोबाराय महाराजांचा काय अधिकार असावा? अहो, अंधारे रात्री दिशाभूल झालेल्या जहाजास जसा समुद्रामध्ये एक दीपस्तंभ असावा, तसं जन्म मरणाच्या भवऱ्यात सापडलेल्या जीवास तुकोबाराय महाराजांच्या गाथ्यातला एक अभंग म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय झालं ऐका, बोलू नका. एक शिक्षक होते, शिक्षक वर्गामध्ये गेले आणि आई कविता शिकवायला लागले. मराठीचा तास होता, आई कविता शिकवत होते. आई म्हणजे माय, माऊली, जननी आणि जन्मदाती. काय सांगावी होते आईचे उपकार, आणि असे आईचे उपकार त्या कवितेमध्ये दडलेले होते. कविता फार करुणादायी होती, सुंदर अशी कविता होती, आणि शिक्षक आईचे उपकार वर्गामध्ये सांगत होते मुलांना. अहो, आईचे उपकार सांगता सांगता शिक्षक रडायला लागले. रडायला? अहो, शिकतात शिक्षक तर जाऊ द्या, पूर्ण वर्गातले मुलं रडायला लागले. शिक्षकांनी पुस्तक बाजूला ठेवलं आणि पूर्ण वर्गावर नजर फिरवली. सर्व मुलं रडत होते पण त्या सर्व मुलांमधील एक बंड्या नावाचा पोरगा होता ना, तो रडत नव्हता. आपला आपला शांत बसलेला होता. शिक्षकांना राग आला, मुलाला उभं केलं, म्हणलं हे बंड्या उभा राहा. पोरग उभं राहिलं, म्हणे काय गुरुजी? म्हणे का रे, मी आईविषयी कविता शिकवतो, मला रडायला येतं. नवे नवे वर्गातले पूर्ण विद्यार्थी रडतात, मग तू का बरं रडत नाही? पोरग काहीच बोलत नाही. पुन्हा विचारलं, म्हणे का रे का बरं रडत नाही? तरी काही बोलत नाही. अहो, शिक्षकांना असा राग आला, मुलाचा हात पकडला आणि ऑफिसमध्ये नेलं. कुणाकडे? मुख्याध्यापकांकडे. हो, नेलं आणि सांगितलं, म्हणे साहेब मी आईविषयी कविता शिकवतो, मला रडायला येतं. नवे नवे वर्गातले सर्व विद्यार्थी रडतात, मात्र हा एकटा बंड्या रडत. काय कारण असावं? ते मुख्याध्यापक होते ना, तेही शांत स्वभावाचे होते, करुणादायी स्वभावाचे होते. पोराला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला आणि विचारलं, का रे बाळ सांग ना, तुला तुझ्याही आवडत नाही का? न बोलणारं पोरग बोलू लागला, म्हणे सर माझ्याही मला खूप आवडते हो, माझ्याईवर माझं खूप प्रेम आहे.
अरे तुझ्याही तुला जर एवढी आवडते मग तू रडत का नाही? पोरग गालामध्ये हसलं आणि शिक्षकांना सांगू लागलं, म्हणे सर जे शिक्षक वर्गामध्ये आम्हाला आईचे उपकार सांगतायत ना, त्या सरांचं घर आणि माझं घर समोरासमोरच आहे. म्हणे आला असेल लक्षात, तुम्ही दोंडाईच्याचे माणसं आहेत ना, लवकर लक्षात आलं असेल. हां काय काय ठिकाणी सांगावं ना, विनोद सांगितला तर लोक हसत नाही, रडायचं सांगितलं तर रडत नाही. क्यू बे मेरी सूर दिवसी. अहो पोरग म्हणे जे शिक्षक आम्हाला आयुष्य कविता शिकवतायत ना, त्यांचं घर माझं घर समोरासमोर आहे. सर काय सांगावं, आजचीच घटना सांगतो. म्हणे ताजी बातमी सांगू? म्हणे सांग. सकाळी जेव्हा शिक्षक वर्गामध्ये येत होते, घरामधून निघत होते, तेव्हा त्यांच्या दारामध्ये 70-80 वयाची जखड म्हातारी म्हणजे त्यांची आई दाराला अशी हात टेकून उभी होती. पण या सरांनी त्यांच्या आईचा विचार न करता, त्या म्हातारीचा विचार न करता पोराचा हात पकडला, आपला आईचा हात पकडला आणि मागच्या रूमपर्यंत ढकलून दिलं. म्हणे सांगा जे शिक्षक वर्गामध्ये आईला त्रास देत असतील आणि तेच शिक्षक येऊन शाळेमध्ये रडत असतील तर मला सुद्धा रडायला येणार नाही. मी काय बरं सांगते, विना अधिकाराने केलेला उपदेश हा समाजाला रुचत नाही, पटत नाही आणि त्याचा उपयोगही होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराई महाराज अभंगातून उपदेश करतात, काय अधिकार असावा तुकोबाराई महाराजांचा. तुकोबाराई महाराज म्हणजे वेदनिष्ठ आणि तुकोबाराई महाराज म्हणजे धर्मनिष्ठ. तुकोबाराई वेदनिष्ठ होते. तुकोबाराई सांगतात आम्हाला वेदाचा अर्थ माहिती आहे. वेदाचा तो अर्थ मासी तो धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. काय सांगावा त्या तुकोबाराई महाराजांचा अधिकार. अहो ज्यांनी मानव देह निजदामाला नेला हा काय कमी अधिकार आहे ना? मानव देह घेऊन निजदामा गेले हा तुकोबाराई महाराजांचा अधिकार आहे. तुकोबाराई महाराजांच्या जीवनातला जर परमार्थ सांगितला तर किती परमार्थ होता लक्षपूर्वक आहे का? तुकोबाराई महाराजांच्या जीवनामध्ये आतूनही परमार्थ होता आणि बाहेरून सुद्धा परमार्थच होता. संत युक्तीप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराई महाराजांच्या म्हणण्यानुसार, ग्रंथाच्या अभ्यासानुसार आणि वेदाने कथन केल्यानुसार या विश्वाचा जर विचार केला ना, तर या विश्वामध्ये प्रामुख्याने चार प्रकारचे वर्ग पडता येतील. पहिला वर्ग आहे आतूनही संसार आणि बाहेरून सुद्धा संसार. दुसरा वर्ग आहे आतून संसार आणि बाहेरून परमार्थ. तिसरा वर्ग आहे आतून परमार्थ आणि बाहेरून संसार. तसा चौथा वर्ग आहे तो म्हणजे आतूनही परमार्थ आणि बाहेरून सुद्धा परमार्थ. पहिल्या वर्गाचा जर विचार केला ना, आतूनही संसार आणि बाहेरून सुद्धा संसार. आता ऐका, काय काय लोक जन्माला येतात, जन्माला येतात तसेच मरून जातात. म्हणजे काय, आल्याबरोबर मरतात असं माझं मत नाही बरं का? कधी परमार्थही करत नाही मग त्यांचा जगून तरी काय उपयोग हो? फक्त संसार, एक संसार. बरं एवढा संसार ते कशासाठी करतात? बरं कशासाठी? संतान वाढो आणि धनधान्य वाढव. बरोबर आहे ना? वाढावे संतान गृही वावे धनधान्य, वाढावे संतान. आपल्या मुलाने आपल्याला लग्न झाल्याबरोबर वेगळं काढून दिलं तरी चालेल. बरोबर आहे ना? तर विमाना झालाय रे. बरोबर आहे नाही ना? अहो लग्नामध्ये काय ते अक्षदा असतात ना तांदुळाचे दाणे, तो अक्षदावाला सुद्धा जास्त वाटत का? बर त्यांचा प्रभाव फार मोठा असतो बर का? अहो ते एवढे एवढे तांदळाचे दाणे वधूच्या आणि वराच्या मस्तकावर पडतात. सावधान सावधान म्हटल्याबरोबर मायबाप मांगलदार त्या दोन्ही जीव पुल्लीदार. बरोबर आहे ना? काही संबंध नाही. तरी सुद्धा वाढावे संतान
गृही वावे धनधान्य. बरं, एवढा प्रयत्न, दुसरी विरखण बरोबर आहे ना, दुसरी लागलं नाही तर तिसरी विरखण, एवढा प्रयत्न तुम्ही संसारामध्ये करतात. पण खरं सांगू का, संसार हा प्रारब्धाने करावा आणि परमार्थ हा प्रयत्नाने करावा. एवढा प्रयत्न जर तुम्ही परमार्थामध्ये केला ना तर भगवान परमात्मा नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. तरी सुद्धा लोक आतूनही संसार करतात आणि बाहेरून सुद्धा संसार करतात. पण अशा लोकांना तुकोबार आहे काय म्हणतात सांगू, त्याहून दगड बरे देवा. अहो, जे फक्त संसार करतात ना त्यांना तुकोबार आहे माणसं नाही म्हणत बर का. काय म्हणतो, काय म्हणतात, दगड म्हणतात, दगड मातीची आखोळे दगड आला पोटाशी, मातीची आखोळे दगड आला पोटाशी, मातीची आखोळे दगड आला पोटाशी, मातीची आखोळे दगड आला पोटाशी. तुकोबार सांगतात म्हणे असे माणसं मातेच्या उदरी मुलं म्हणून जन्माला येत नाही, ते दगड म्हणून जन्माला येतात बर का. म्हणून जीवनामध्ये परमार्थ करत जा. परमार्थ तुम्ही फक्त संसारच करता बरं, एवढा संसार तुम्ही करतात त्या संसाराचं वर्णन करा बरं. संसार कसा आहे, संसार फक्त दुःखाचा आहे बरोबर आहे ना. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. अहो, या संसारामध्ये सुख आहे का, विश्रांती आहे का, नाही ना. अहो, कितीही श्रीमंती असली तरी एक दुःख बाजूला सारत नाही तर दुसरं दुःख लगेच उभं राहतं बरोबर आहे ना. एक सारिता तो पुढे उभे एक, याचं नाव काय आहे, संसार. तरी सुद्धा तुम्ही आपण संसार करतो का, याच कारण तुकोबार सांगतात बर का. संसारी असावे असो नी नसावे, संसारी असावे असो नी नसावे, संसारी असावे असो नी नसावे, संसारी असावे असो नी नसावे. भजन करावे दुःख. तुम्ही आपण संसार करतो कशासाठी, आशेने कारणे. आज ना मला उद्या सुख मिळेल, उद्या ना मला परवा सुख मिळेल, पण सुख मिळत नाही आणि तुम्ही आपण संसारामधून निघत नाही बरोबर आहे ना. कसं काय, ऐका, एका माणसाकडे दोन गाढव होती, गाढव दोन गाढव, कालांतराने दोघही गाढव त्याने विकून दिलं. एक विकले धोबीला आणि दुसरं विकलं डोंबऱ्याला. आता ऐका बर का, जे धोबीचं गाढव होतं ना त्याला खायला जास्त होतं आणि काम मात्र कमी होतं. पनीर असेल काय असेल ते, गावरानी तूप, काजू बदाम काय असेल नसेल सर्व काही खायला, पण काम मात्र कमी होतं. धोबीच्या गाढवाला खायला जास्त आणि काम मात्र कमी, आणि डोंबऱ्याच्या गाढवाला खायला जास्त, आपलं खायला कमी आणि काम मात्र जास्त, कारण खाण्याचं सुस्त आहे बरोबर आहे ना. डोंबऱ्याच्या गाढवाला काम जास्त आणि खायला कमी होतं. दोघही गाढव विकलेले होते आणि कालांतराने दोघही गाढव एकमेकांसमोर आले. बरं, हे धोबीचं गाढव होतं ना याला खायला जास्त आणि काम कमी, मला आता असं सांगा कोणाच्या गाढवाची तब्येत चांगली सुधारणार आहे बरं.
कोणाच्या? धोबीच्या, बरोबर आहे ना? कारण तब्येतीवरून माणसाचं खाणं कळतं. म्हणजे एकमेकांच्या तब्येतीकडे बघू नका बरं का, आता घरी जाऊन बघा. धोबीचं गाडव अतिशय जाड जोड मस्तपैकी लठ्ठ, आणि डोंबेऱ्याचं गाडव आहे ना अतिशय बारीक झालेलं होतं. हे धोबीचं गाडव डोंबेऱ्याच्या गाडवाकडे बघून हसू लागलं. म्हणे का रे, म्हणे काय, एकत्र राहणारे आपण, पहिले एवढी तुझी छान तब्येत होती, मग अशी का बरं बारीक झाली? म्हणे काय करतो दादा, माझ्या मालकाकडे काम जास्त आहे, खाणं मात्र कमी. पण धोबीच्या गाडवाला त्याची किव आली, आणि धोबीचं गाडव डोंबेऱ्याच्या गाडवाला म्हणतं, एक काम कर, तुझ्या मालकाकडचं काम सोडून दे आणि माझ्या मालकाकडे चाल. डोंबेऱ्याचं गाडव म्हणे खायला जास्त, आणि वरून 5,000 जरी पगार वाढवला तरी मी येणार. धोबीचं गाडव म्हणे खायला जास्त आहे, काम कमी आहे, तरी हे का बरं येत नाही आहे? याचं न येण्याचं कारण तर विचारू. धोबीचं गाडव म्हणे का रे, तू माझ्या मालकाकडे येत का बरं नाही, याचं कारण सांग. आता डोंबेऱ्याचं गाडव बघा काय सांगतो. डोंबेऱ्याचं गाडव धोबीच्या गाडवाला सांगतो म्हणे, माझ्या मुली, माझ्या मालकाच्या मुलीचं नाव कनी चांदनी. म्हणे चांदनी, आता आलं असेल लक्षात नाही का, आम्ही जेव्हा खेळ खेळण्यासाठी जातो ना, ती चांदनी अशी दोरीवरून चालते, दोरीवरून, आणि खालून माझा मालक तिला हाक मारतो, ए चांदनी त्या दोरीवर व्यवस्थित चल बरं, खाली जर पडली तर या गाडवाशी तुझं लग्न लावून दिल मी. बस चांदनी पडानीच वाट ढकस म्हणे. काय चांदनी खाली पडत नाही, आणि हा तुम्हीच म्हणा बरं, मी काय म्हणत नाही. आणि हा गाडव तिथून निघत नाही, तद्वत संसारामध्ये आपल्याला सुख मिळत नाही. आणि तुम्ही आपण माणसं, बरोबर आहे ना, आपण काय गाडव आहेत का? नाही ना, तुम्ही आपण माणसं संसारामधून निघत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आओ मला असं सांगा, संसारामध्ये पती पत्नी राहतात एकच ठिकाणी, तरी सुद्धा दुःखच आहे ना, बरोबर आहे ना? का दुःख आहे? संसारामध्ये फक्त संसार केला तर दुःख आहे, पण संसारामध्ये जर परमार्थ केला तर सुख आहे. आमची गोष्ट निराळी बर का, आम्ही दोघं कीर्तनकार आहेत. पण ऐका, संसारामध्ये परमार्थ करणं गरजेचं आहे. का? जेवताना सुद्धा पती पत्नी परमार्थाविषयी बोलत नाही. जेवताना खरं तर बोलू नये, आणि जर बोलावं लागलं तर देवाचं नामस्मरण करून बोलावं, बरोबर आहे ना? पती पत्नी जेवायला बसलेले होते. आता काही काही बायांना सवय असते, अशी एक म्हण आहे ना, पत्नीला डोक्यावर जास्त बसवायचं नाही. का बर? एकदाची जर डोक्यावर बसली तर मग उतराले शिडी बी नाही, साडा साठा पण सापडत नाही, बरोबर आहे ना? पती पत्नी जेवायला बसले होते, आणि पत्नीने प्रश्न केला, म्हणे का हो, मी तुम्हाला किती आवडते? आता हा काय प्रश्न आहे का? नाही ना. पण विचारला, म्हणे का हो, मी तुम्हाला किती आवडते? आता दिवसभर थकून आलेला मालक तरी सुद्धा पोटभर जेवण करू देत नाही. आता त्याने खोटं खोटं का असे का सांगितलं, अग तुम्हाला खूप आवडते. मग आता शांत बसावं ना, तरी शांत बस नाही. नाही नाही, खरंच सांगा, मी तुम्हाला किती आवडते. तो म्हणे, ही काय उपाय दे? म्हणे अग सांगितलं ना तुम्हाला खूप आवडते असं. म्हणे नाही, त्याला काही प्रमाण असेल ना? म्हणे हो. म्हणे किती प्रमाण? अग तू जर मेली ना तर मी वेडा होऊन जाईल, वेडा. आता तिला एवढा आनंद झाला पती वेड होण्याचा. म्हणे खरंच? म्हणे का मी जर मेली तर तुम्ही वेडे होऊन जाणार, मग वेडे झाल्या लग्न नाही करणार का? म्हणे आव म्हणे येडाना काय भरोसा. ती म्हणे काय अहो, तिला असा राग आला तो म्हणे ही उपादच झाली, केव्हापासून खोटं बोलत होतो आणि हे काय खरं बोललं गेलं? म्हणे अग तसं नाही ना. म्हणे नाही नाही, मला तुम्हाला जेवायलाही वाढायचं नाही. आणि डायरेक्ट झोपी गेली. आता याला उद्या पहाटे 4 वाजताच उठायचं होतं, अर्जंट एक मीटिंग होते ऑफिसमध्ये. पण काय करावं, रोजची उठण्याची सवय 9 आहे ना. पत्नी तर बोलत नाही, ती उठवणार नाही. काय करावं काय करावं, एकदम चिंताग्रस्त झाला. आणि तिने त्याने एक आयडिया सुचवली, एक कागद घेतला आणि कागदावर लिहिलं, ए सौ मला उद्या पहाटे 4 वाजता उठून दे. कागदाची घडी वाळली आणि तिच्या उशिकाली ठेवून आला. अहो त्याची रोजची सवय होती 9 वाजता उठण्याची ना, तो बरोबर 9 उठला. आणि त्याचा एवढा संताप झाला, एवढा संताप झाला, त्या संतापामध्ये त्याने इकडची उशी तिकडं फेकली आणि त्याच्या उशिकाली एक चिठ्ठी होती. तिथं लिहिलं होतं, उठा 4 वाजले.
समजला असेल तर बघा, नाही तर सोडून द्या, टेन्शन मात्र घेऊ नका. विठ्ठल विठ्ठल आओ. पत्नी सारखा भयानक स्फोटक पदार्थ कुठंच नाही बरं का. आओ समजा पती महाशय जर बायकोला कुठे गावाला घेऊन गेले तर त्यांच्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकावं लागतं, बरोबर आहे ना. मी एकावर बोलते सांगते बर का. अनुभव आले अंगा ते या जगात येत. महाराजांनी आम्ही कधी कधी सोबत गेलो तर जेव्हा पेट्रोल पंप येत ना तेव्हा ते उतरून देता आणि एकटी पेट्रोल भरायला जाता आणि तिथं मीच नाही उभी राहत बर का. अनेक बायका मला तिथं उभे राहताना दिसता. मला असा प्रश्न पडतो, मग बायकांना का बरं पेट्रोल पंपाजवळ घेऊन जात नाही, का बरं गेटवरच उतरून देतात. एकदा महाराजांना सांगितलं, म्हटलं मलाही बरोबर यायचंय. म्हणे का बरं, म्हटलं काही नाही माझी इच्छा आहे. म्हणे चालेल, आता स्त्री हट्ट पूर्वावास लागतो. म्हणे चालेल, तुझी इच्छा असेल तर बस. पेट्रोल पंपाजवळ गेली बरं का महाराज, आणि तिथं मी एक पाटी वाचली. पाटी, ती पाटी वाचल्याबरोबर मला तर घामच आला. काय लिहिलं असेल बरं त्या पाटीवर. अहो त्या पाटीवर लिहिलं होतं, लक्षपूर्वक ऐका बरं का, त्या पाटीवर असं लिहिलं होतं, कृपया येथे स्फोटक पदार्थ आणू नयेत. बरोबर आहे ना. अहो बायको सारखा स्फोटक पदार्थ कुठेच नाही, त्याला काडी लावायची गरज नाही. विठ्ठल गोष्ट लक्षात ठेवा, आतूनही संसार करू नका आणि बाहेरून सुद्धा संसार करू नका. हा झाला पहिला वर्ग. दुसरा वर्ग सांगते, आतून संसार आणि बाहेरून परमार्थ. हो काय काय लोक परमार्थ करतात, एक एक तास देवपूजेला बसतात पण नुसतं वरवर, बरोबर आहे ना. मग कशाला वेळ तुम्ही खर्च करता, कशाला एक एक तास देवपूजा करायला बसतात. आणि तिकडे जर कब्बशीचा आवाज आला, घालीन लोटांगण मंदिर चन. पत्नी म्हणते का हो, काय नाही बाकीची राहिलेली सायंकाळी. असं चालेल का? नाही ना, असं चालणार नाही. मला असं सांगा, आमच्या माता भगिनी पुढे बसलेल्या आहेत, लग्नाच्या वेळेस तुम्ही शेवंतीचे लाडू तयार करतात, बरोबर आहे ना. आता असं सांगा, त्या शेवंतीच्या लाडू मध्ये तुम्ही काय काय टाकता बरं. घाबरू नका बरं, आज आपलं राज्य शे. काय काय फुटेल दांडीना कप, बरोबर आहे ना. दगड म्हणजे ज्या वायबार वायबार वस्तू होतील त्या. मला असं सांगा, वरवर गुळ्या शेंगदाण्याचा लेप आणि मध्ये जर दगड असला त्याला लाडू म्हणावं का, हे मी सांगत नाही बरं का. गुड माखुनी या दगड ठेवीला, गुड माखुनी या दगड ठेवीला, गुड माखुनी या दगड ठेवीला, गुड माखुनी या दगड ठेवीला. परमार्थ करतात. कसं करतात, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे. याला म्हणतात आतून परमार्थ, आतून संसार आणि वरवर परमार्थ. हा झाला दुसरा वर्ग. तिसरा वर्ग आहे आतून परमार्थ आणि बाहेरून संसार. या वर्गामध्ये आमचे संत महाराज बसतात. संत महाराज, संतांनी आतून परमार्थ केला आणि वरवर संसार केला. या वर्गामध्ये विशेष म्हणजे माळी समाजामध्ये जे जन्माला आले, अवताराला आले, ते सावता महाराज. सावता महाराजांनी शेती पिकवली, मळा पिकवला, कांदा मुळा भाजीमध्ये विठ्ठलाला बघितलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. याला म्हणतात साठविला हरी,
जिही हृदय मंदिरी, याला म्हणतात आतून परमार्थ आणि बाहेरून संसार. तसा चौथा वर्ग आहे तो म्हणजे आतूनही परमार्थ आणि बाहेरून सुद्धा परमार्थ. या वर्गामध्ये आमचे तुकोबाराय महाराज मोडतात. तुकोबाराय महाराजांनी आतून परमार्थ केला. आतून केला म्हणजे कसा केला? दरवाजा खिडक्या पॅक करून केला का? नाही ना. आतून केला म्हणजे मनाने केला. मनाने तुकोबाराय महाराज चंचल अशा मनाला सांगतात. मन फार चंचल आहे, बरोबर आहे ना. काही लोक इथं सभा मंडपामध्ये बसले आहेत कशाला? कीर्तन श्रवण करायला, बरोबर आहे ना. पण काहींचं मन अमेरिका, काहींचं मन फॉरेन, काहींचं घराकडे, बिगर तिकिटाचं बिगर पैशाचं, बरोबर आहे ना. मन एवढं चंचल आहे. पण चंचल अशा मनाला तुकोबाराय सांगता, ए मना तुला छंद लावून घ्यायचा असेल तर व्हॉट्सअपचा लाव, तुला छंद लावायचा असेल तर फेसबुकचा लाव, बरोबर आहे ना. असं सांगता नाही बरं. तुकोबाराय सांगतात मना तुला छंद लावायचा. माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद, लागो छंद, छंद माझ्या मनाला लागो छंद. गोविंद नामाचा छंद लाव. माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद, आणि गोविंद नामाचा छंद लागला तर काय होईल? तेने निरसेल माझे मन, माझं मन निरसेल. तुकोबाराय सांगतात गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. हा झाला आतून परमार्थ. कसा? हेची एक जाणे काया वाचा आणि मने, मना ते धाव गेई. कुठे धाव गेई? राहे विठोबाचे पायी. हा झाला आतून परमार्थ. तुकोबाराय महाराजांनी बाहेरचा परमार्थ केला. याला एक प्रमाणे कुठे? पहाटेच्या काकडा भजनामध्ये एक सुंदर प्रमाणे बाहेरचा परमार्थ केला. कोणता? वाहे रंगी टाळी नाचे नऊदास, हे देई हतास पाहे सुख. आहो, आतूनही परमार्थ आणि बाहेरून स्वरूपचा परमार्थ. आणि एवढ्या अधिकाराने समर्थ असलेले तुकोबाराय या समाजाला उपदेश करतात. कोणता उपदेश? अरे बाबांनो, तुम्ही ज्या समाजामध्ये जन्माला आला आहेत ना, तो संसार मुळीच कसा आहे? तो असार आहे. ज्याच्यामध्ये सार नाही, असारे. या संसारामध्ये नाटक असेल, तमाशा असेल, चित्रपट असेल, सर्व काही असारे, असं तुकोबाराय सांगत होते. असं सांगत असताना तुकोबाराय महाराजांना एक साधक कुठून उभा राहिला आणि प्रश्न करतो, का हो तुकोबाराय, तुम्ही सांगतात आम्ही ज्या संसारामध्ये आहोत तो संसार असारे, पण संसारामध्ये सार काय? ते महाराज अभंगा सर 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 विचार करा उठा उठी सर सर विचार सर सर विचार करा उठा उठी सर सर विचार सर सर विचार करा उठा उठी सर सर विचार सर सर विचार करा उठा उठी संकट
चिंतने तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्जल संकट आ संसार जरी आसार असला तरी संसारामध्ये तुम्ही सार गोष्टी पत्करा. संसारामध्ये सार काय हो, सार 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 म्हणजे नेमकं काय तुम्हाला आणि आपल्याला एक सार माहितीये. कोणतं सार माहितीये ना, जे पंक्तीमध्ये एक नंबर असतं ते. पण जर ते सार जर तुम्ही प्राशन केलं तुम्हाला फायदा होईल का तोटा होईल? ॲसिडिटी बरोबर आहे ना, काय होईल? तोटा होईल. पण परमार्थामधील सार तुम्ही पत्करा. पण परमार्थामधील सार काय हे तुम्ही जाणून घ्या. काय सारे? गरुड पुराणामध्ये सहा गोष्टी सार सांगितल्या आहेत, ऐका. असारे दुर्ग संसारे षडपदी मुक्तिदायिनी विष्णू एकादशी गीता तुलसी विप्रेण धेनवा. गरुड पुराणामध्ये सहा गोष्टी सारे: तुळशी मातेची सेवा, विप्रांची सेवा, गोमातेची सेवा, एकादशी व्रत, विष्णूचं भजन, विष्णूची भक्ती. आणि तुम्ही काय करा, तुळशी मातेची पूजा करा. सार गोष्टी तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय सांगता सारा सार विचार करा उठा उठी. पण तुकोबाराय महाराज पुन्हा सांगतात नाम धरा कंठी विठोबाचे. तुम्ही विठ्ठलाचं नाम कंठामध्ये धारण करा मग तुम्हाला प्रश्न पडेल. तुकोबाराय सांगतात सार तत्वाचा विचार करा आणि नामस्मरणही करा. साराचा आणि नामाचा काय कार्यकारण भाव सांगू? सर्व साधनांचं सार काय आहे? नाम सारे नाम. नाम किती सारे हो, किती सार? नाम साराचे ही सार शरणांगत यम किंकर. ओ जो यम यमाच्या तावडीमध्ये गेला ना तर गुलाबजाम खाल्ल्याशिवाय माणूस परत येत नाही. हा अहो हा अनुभव आहे. यमाच्या तावडीमध्ये कोण कोण गेलंय बरं सांगा? नाही ना, अजून कोणीही यमाच्या तावडीमध्ये गेलं नाही. म्हणून ऐका, यमाच्या तावडीमध्ये जर गेलं तर काय होतं? मारीती धोरीती तोडी तिने मारीती धोरीती तोडी तिने तोर मारीती धोरीती तोडी तिने तोर सोडल्याशिवाय राहत नाही. अहो यमाच्या मुखामध्ये जाणं म्हणजे सासरवाडील जाईन चक्कर मारी येणं एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही बरं का. पण असा यम, अहो या यमापुढे फक्त तुम्ही नामस्मरण करून बघा आमच्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये किती ताकद आहे. नामस्मरण जर तुम्ही केलं तर तो यम सुद्धा काही करू शकत नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत प्रयती समद्भाव याती नास्ते त्र संशया. अहो अंत काळाला तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा तो यम सुद्धा तुम्हाला शरणागती पत्कर. तुकाराम 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 हा तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम नाम घेता कपयम 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 तन तुको भासमन तन तुको भासमन नाम घेता कपयम 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 तन तुको भासमन तन तुको भासमन तुकाराम तुकाराम वर्षभर त्याला शाळेत पाठवावं लागतं आणि वर्षभर त्याचा अभ्यास घ्यावा लागतो तेव्हा तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो. तसं अंतकाळाला देवाचं नामस्मरण मुखामध्ये यावं, देवाचं नाम मुखामध्ये यावं असं वाटत असेल तर आयुष्यभरचं तुम्ही नामस्मरण करा. विठ्ठल 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 तुकोबाराय सांगतात त्या विठ्ठलाचं नामस्मरण तुम्ही करा. का करा? कारण सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून तुकोबाराय सांगतात. सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. अहो असं सांगत असताना अजून एक साधक कुठून उभा राहिला आणि तुकोबारायांना प्रश्न करतो त्या विठ्ठलाचं जर आम्ही चिंतन केलं तर त्याच्याने आम्हाला काय फायदा? तो फायदा महाराज अभंगाच्या दुसऱ्या तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्जल संकट 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 तराल दुर्गट भवती तो तराल दुर्गट भवती तो दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने निर्जल संकट तराल दुर्गट भवसिंधु तराल दुर्गट भवसिंधु 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 दयाच्या चिंतने चिंतन करा. का? कारण आत्ताचं प्रमाण तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. दोन चरणाचा अर्थ सांगितलाय. भजनाचा आता वेळ झाला म्हणून सगळ्यांनी सगळ्यांनी हाताने टाळी वाजा आणि मुखाने त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करा. विठोबा कुमार कुमाई ठोपा ठोबा ठोबा ढोबा ढोबार कुमार ठोपार कुमाई
येडो पार कुमार पार कुमार येडो 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 पार कुमार सांगतात आणि बाबांनो तुम्ही कोणत्याही कुळामध्ये जन्माला या पण जन्माला येऊन अहर्निशी सारखा भगवान प्रभू रामचंद्रांचा नेम करा असं महाराज जन्मोनिया कुळी वाचे स्मरे रामा जन्मोनिया कुळी वाचे स्मरे रामा जन्मोनिया कुळी वाचे स्मरे रामा जन्मोनिया कुळी वाचे स्मरे जन्मनिया कुणी वाचे स्मरे राम 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 धरी हसी देव हरनिशी धरी हसी देव हरनिशी धरी हसी देव राक्षस कुळामध्ये जन्माला आला तर चालेल पण कोणत्याही कुळामध्ये जन्माला येऊन तुम्ही भगवान पांडुरंग परमात्म्याचा त्या प्रभू रामचंद्रांचा नेम करा नामस्मरणाचा तोही कसा अहर्निशी अहो नेम करा नेम कधी चुकू देऊ नका जीवनामध्ये नेम कधी चुकू देऊ नका त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचा का मग त्याचं नामस्मरण केल्यानंतर खरंच का आपला उद्धार होईल असा काही पुरावा आहे असा काही धाकडा आहे सांगू तुम्हाला पुरावा देते पुरावा मला असं सांगा शबरी माता ही कोणत्या कुळामध्ये म्हणजे कोणत्या कुळामध्ये कोणत्या जातीमध्ये जन्माला आली होती बरं कोणत्या समाजामध्ये बिल्ल बरोबर आहे ना हे माहिती आहे का तुम्हाला शबरी माता कोण होती माहिती आहे ऐका नसेल माहिती शबरी माता ही शबर राजाची कन्या होती कोणाची शबर राजाची कन्या अहो बापाने शबरीचा विवाह ठरवला आणि शबरी आपल्या बापाचा पोट धरून आपल्या घराच्या ओट्यावर आली शबरी मातेने तिच्या अंगणामध्ये जे दृश्य बघितलं ना ते दृश्य बघून शबरी मातेच्या डोळ्यात आसरू आले आसरू काय असेल बरं तिच्या अंगणामध्ये अहो तिच्या अंगणामध्ये हजारो निरपराध प्राणी बांधलेली होती बांधलेली म्हणजे काय हजारो बोकडं बांधलेली होती शबरी मातेने आपल्या बापाला विचारलं बाबा बाबा ही बोकड कशासाठी आपल्या अंगणामध्ये बघा शबर राजा हसतो आणि शबरीला सांगतो अग वेडी तुला अजून कळालं नाही का म्हणे काय अग दोन दिवसावर तुझं लग्न आहे तुझा विवाह आहे मग काय माझा विवाह आहे मला माहितीये पण ही बोकड कशाकरिता अग आपल्या घरी पाहुणे मंडळी येईल आणि त्यांच्या मेजवानीसाठी आलं का लक्षात अहो या बोकडांचं मांस केलं जाईल आणि या पाहुणे मंडळींना दिलं जाईल काय पाहुणे मंडळींना दिलं जाईल शबरी माता हे ऐकून दचकली एक पाऊल मागे सरली
शबरी माता विचार करते, मनातल्या मनात म्हणते, माझ्या एकटीच्या सुखाकरिता, माझ्या एकटीच्या सुखाकरिता जर हे हजारो निप्रात प्राणी मरत असतील तर मला हा विवाह मान्य नाही, मला हे सुख मान्य नाही. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा, ते सुख पदरामध्ये घेऊन मी काय करू, मला हा विवाह करायचा नाही. मागे सरली, जर बापाला सांगितलं, शबर राजाला सांगितलं तर शबर राजा ऐकणार नाही आणि माझा विवाह केल्याशिवाय राहणार नाही आणि हे हजारो निरपराध प्राणी ते मारल्याशिवाय राहणार नाही, काय करावं. रात्र झाली पण शबरी मातेला झोप लागत नव्हती. शबरी माता उठून बसली, इकडं तिकडं बघितलं, सर्वजण झोपलेली होती. अहो ऐका, ही शबरी माता उठली. शबरी माता ही फक्त 13 वर्ष वयाची मुलगी होती. किती? फक्त 13 वर्ष वयाची. शबरी माता उठली, विचार केला, आता हे घर सोडून निघून जावं, कारण इथं जर राहिली तर माझा विवाह झाल्याशिवाय राहणार नाही. निघून गेली पण कुठे जाणार, इकडे लक्ष द्या, बोलू नका. 13 वर्षाची मुलगी कुठे जाणार, कोणाच्या आश्रयाखाली वाढणार, पण काय करावं, कारण तिला तो विवाह मान्य नव्हता. घर सोडून निघून गेली, विचार करते, जर मी जर माझ्या बापाला सापडली, मी जर माझ्या बापाला सापडली तर पुन्हा तेच होईल, मग काय करावं, कुठेतरी लपून बसावं. शबरी माता ही कोणाला सापडली नाही, ती कुठे लपली होती ऐका, एक बैल मेलेला होता आणि त्याचा कोथळा सल्लेला होता, कुजलेला होता आणि कोथळा पडलेला होता. बघा, ती शबरी माता मेलेल्या बैलाच्या कोथळ्यामध्ये जाऊन लपून बसली होती. रस्त्यावर एखादा प्राणी जर मेलेला असता त्याचा दुर्गंध एवढा येतो, आपण त्या रस्त्याने सुद्धा जात नाही, पण ती शबरी त्या मेलेल्या बैलाच्या कोथळ्यामध्ये जाऊन लपली होती. अनेक सेवक पाठवले तिच्या बापाने, पण ती शबरी सापडले नाही. उठली, पण आता जगलं तर आहे ना, जगायचं तर आहे ना, तर भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं, एखाद्या साधूंची सेवा करायला हवी. ही शबरी मातंग ऋषींच्या आश्रमात गेली, पण मातंग ऋषी जेव्हा उठायचे ना, त्यांच्या उठण्याच्या आधी शबरी उठायची. का? कारण हे मातंग ऋषींना सुद्धा कळू नये की मी इथे आहे असं. शबरी माता लवकर उठायची आणि मातंग ऋषी ज्या रस्त्याने जायचे ना आंघोळीसाठी, तो रस्ता ही शबरी आपल्या डोक्याच्या केसांनी रस्ता साफ करायची. विचार करा, विचार. अहो, 13 वर्ष वयाच्या मुलीचे केस किती मोठे असतील, बरोबर आहे ना? का मोठे होते सांगा, का बरं मोठे होते सांगू? तेव्हा ब्युटी पार्लर नव्हतं म्हणून मोठे होते, बरोबर आहे ना? पण आता काय कोणाचा दोष नाही. अहो, ही शबरी माता आपल्या डोक्याच्या केसाने रस्ता साफ करायची, सडा विसर्जन करायची, सुंदरपैकी रांगोळी घालायची. मातंग ऋषी रोज बघायचे, कोण ही सेवा करता मला न कळता, कोण करत असेल सेवा. पण मातंग ऋषी एक दिवस तिच्या उठण्याच्या आधीच उठले. शबरी माता रस्ता साफ करत होती, मातंग ऋषी मागे जाऊन उभे राहिले आणि मोठ्याने आरोप दिले, कोण आहे तिथे, कुठून आली तू, काय नाव तुझं, सांग इथे का बरं आली. शबरी मातेने मागे वळून बघितलं, शबरी दचकली. अहो, 13 वर्ष वयाची मुलगी घाबरली, अंगावरून घाम यायला लागला, डोळ्यामधून आश्रू यायला लागले. शबरी माता दोघं हात जोडून मातंग ऋषींना विनवण्या करते, अहो मी तुम्हाला सर्व सांगते, पण मी माझी माहिती दिल्यानंतर मला पुन्हा माझ्या बापाकडे नेऊ नका. का? मी शबरी आहे, शबरी, मी शबर राजाची कन्या आहे. माझ्या पित्याने माझा विवाह ठरवला, मातंग ऋषी म्हणे यात नवल काय. अहो, यात नवल काहीच नाही, पण माझ्या विवाहासाठी अनेक निरपराध प्राणी मरणार होते, त्यांचं मांस होणार होतं, म्हणून मी घर सोडून निघून आली. पुन्हा मला माझ्या बापाच्या घरी नेऊ नका. कोण सांगतं? शबरी सांगते, शबरी. पण मातंग ऋषी तिच्या सेवेवर खुश झाले आणि मातंग ऋषी जेव्हा निजधामास गेले ना, तेव्हा शबरी मातेला आशीर्वाद दिला, शबरी माझी जर तू अशी सेवा करत राहिली ना, तर एक दिवस प्रभू रामचंद्र तुझ्या पर्णकुटीमध्ये येतील आणि तुला प्रेमाने आलिंगन देतील. अहो, त्या संतांच्या शब्दावर तिने विश्वास ठेवला. शबरी माता एक दिवस नाही, एक महिना नाही, एक वर्ष नाही, तर आयुष्यभरापर्यंत त्या प्रभू रामचंद्रांचा नेम करत राहिली.
बरोबर आहे ना. आणि एक दिवस प्रभू रामचंद्र तिच्या पर्णकुटीमध्ये आले. का आले? कारण तिने एका संतांवर विश्वास ठेवला म्हणून आले. बरोबर आहे ना. म्हणून माणसाने विश्वास ठेवावा. विश्वास आपला या जगावर सुद्धा विश्वास नाही तर संतांवर कुठे राहणार आहे का? आहे. या जगावर आपला विश्वास नाही, अहो जगाचं सोडा, आपला आहे का जिल्ह्यावर विश्वास? आहे जिल्ह्यावर, नाही ना. जिल्ह्याचंही सोडा, आपल्या तालुक्यावर विश्वास नाही हो. आहे विश्वास? तालुक्याचं सोडा, आपल्या या गावावर आहे का विश्वास? आहे, नाही ना. विश्वास नाही ना. गावाचं सोडा, गावामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा एकमेकांवर विश्वास नाही. मुलाचा बापावर नाही आणि बापाचा मुलावर विश्वास राहिलेला नाही. बरोबर आहे ना. पतीचा पत्नीवर नाही आणि पत्नीचा पतीवर नाही. अल्लीकडे कोणावरच विश्वास नाही. अहो पत्नीने तरी पतीवर विश्वास ठेवावा ना. बरोबर आहे ना. काही काही बायका जर गावाला जातात ना तर चारदा पतीला सांगता, पा बरं मी गावाला चालली, अग तू जाय तर कर. त्यांना एवढा आनंद झालेला असतो, कधी मला शांतता भेटेल असं हिच्या कटकटीपासून. काय झालं आता आठवलं म्हणून एक विनोद सांगते बरं का. एक पत्नी अर्जंटिनाला माहेरी 8 दिवस जायचं होतं. वडिलांची थोडी तब्येत बिघडली होती, सांभाळ करण्यासाठी कोण नव्हतं. 8 दिवसावर माहेरी जायचं होतं, पण काय करावं, पतीवर विश्वास तर नाही ना. मग कसं काय जावं. तिने पहिल्या दिवशी बॅग भरली, पण विचार करते का हो मला उद्या माहेरी जायचंय, जाऊ का? तो मनातल्या मनात म्हणे, आता का जात नाही. म्हणे खरंच माहेरी जायचंय का? म्हणे हो खरंच जावं लागेल. पण तुम्ही? अगं मी एकदम व्यवस्थित राहिला, माझा का बरं विचार नाही. कुठे बाहेर जायचं नाही. अगं नाही जाणार. म्हणे घरामधून पाऊल सुद्धा बाहेर काढायचा. मी सर्व किराणा 8 दिवसाचा करून ठेवली आहे, जायचं नाही. अगं जाय तर खरं, तुझी शपथ. आता शपथ घ्यायला कोण घाबरतं का? तुझी शपथ, मी कुठे जाणार नाही. म्हणे खरं? म्हणे अगं बाई उद्या जायचंय ना, आतापासून कशाला टेन्शन दे. अहो दुसऱ्या दिवशी कशी तरी ती स्टँड पर्यंत गेली, म्हणजे तोच पोहोचून आला मोटरसायकलवर. पुन्हा बसमध्ये बसली, पा बरं अगं हो ना माझ्यावर विश्वास नाही का तुझा? विश्वास नाही म्हणून तर सांगते. अहो कशी तरी गेली बिचारी, हा घरी आला आणि याने शांतपणे श्वास सोडला. आता मात्र 8 दिवसावर टेन्शन. अहो माहेरी गेल्याबरोबर तिचा फोन त्याला. म्हणे हॅलो. म्हणे काय ग, पोचली का? म्हणे मी पोचली, पण तुम्ही कुठे? अगं मी घरीच आहे ना. मी कुठे जाणार? म्हणे खरं? म्हणे हो घरात जे. म्हणे एक काम करा, आपलं मिक्सर आहे कपाटात, ते काढा. म्हणे आता मिक्सर का बरं काढायचं? अहो काढा तर खरं. त्याने मिक्सर काढलं. म्हणे पिन लावा बरं. त्याने पिन लावली. म्हणे आता काय करू? म्हणे मिक्सर चालू कर काढा. का बर? तिचा मिक्सरचा आवाज तिला माहिती होता ना. मिक्सर चालू केलं. हा बरोबर आहे, घरीच येत म्हणे तुम्ही. अहो फोन ठेवला, सायंकाळ झाली, पुन्हा फोन. म्हणे हॅलो कुठे आहेत? अगं घरी आहे ना. काढा बरं मिक्सर. दुसरा दिवस झाला, कुठे आहेत? म्हणे घरी. काढा बरं मिक्सर, लावा बरं पिन, चालू करा बरं. तिचं हेच चालू राहिलं. अहो 8 दिवसावर गावाला जाणारी बायको पतीला न माहिती 4 दिवसानेच घरी परत येऊन गेली. घरी परत येऊन गेली, घराच्या वसरीमध्ये म्हणजे हॉलमध्ये ते पोरं अशा गाड्या गाड्या खेळत होते, एक मुलगी आणि एक मुलगा गाड्या गाड्या खेळत होते. अहो पोरांनी त्या आईला बघितलं आणि पोरांनी त्या गाड्यांना सोफासेट खाली लपून दिल्या. का बर? आपला बाप जर एवढा घाबरतोय मग आपल्याला भी घाबरायला पाहिजे ना. त्यांनी त्या लपवल्या आणि शांत बसले. ती आई आली, बॅग बिग ठेवली आणि लगेच प्रश्न. अरे मुलांनो तुमचा बाप कुठे गेला? बाप त्या मुलांनी सांगितलं, आई 4 दिवसापासून बाप्पा मिक्सर घेऊन गेले, अजून घरी आले नाही. काय आहो श्वास? अहो या शबरीने मातंग ऋषीवर एका संतांवर विश्वास ठेवला. मातंग ऋषी निजधामास गेले आणि त्या दिवसापासून ही शबरी प्रभू रामचंद्रांचा नेम करत राहिली. अहर्निशी सारखा राम राम, माझे राम केव्हा येतील? आणि शबरी मातेने निश्चय केला, ज्या दिवशी माझे राम प्रभू माझ्या पर्णकुटीमध्ये येतील ना, त्याच दिवशी माझी ही पर्णकुटी पावन होईल, अन्यथा होणार नाही. जब मेरा राम जी का आवन होगा,
शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरा राम जी का आवन होगा। शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा। शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा। शबरी की कुटिया का पावन होगा। आएंगे रघुराई आसन पे बिठाऊंगे, मीठी मीठी बेर अपने हाथों से खिलाओगे। आए जब रघुराई मीठे पे बिठाओगे, मीठे मीठे बोर अपने हाथों से खिलाओगे। माझी पर्णकुटी पावन होईल, अन्यथा होणार नाही। आता एक गोष्ट सांगू, अहो ही पर्णकुटी म्हणजे कोणती? ती पाल्याची पाचोळ्याची बांधलेली ती का नाही बर का? ती झोपडी नाही। ऐका, हे शरीर म्हणजे एक झोपडी आहे, झोपडी। आणि या झोपडीमध्ये म्हणजे या शरीराच्या हृदय मंदिरामध्ये त्या भगवान परमात्म्याला साठवा, ही तुमची झोपडी पावन झाल्याशिवाय राहणार। शबरी माता सांगते, ज्या दिवशी माझे राम प्रभू येतील त्या दिवशी ही पर्णकुटी पावन होईल, अन्यथा होणार नाही। आणि जेव्हा येतील ना, आएंगे रघुराज मैं तो आसन पे बिठाऊंगी। अग, मी माझ्या राम प्रभूंना आसनावर बसवेल। एवढंच नाही, मी जी बोरं आणलेली आहेत ना, जी बोरं मी द्रोणामध्ये आणलेली आहेत, ती गोड असलेली बोरं माझ्या राम प्रभूंसाठी आवरून धरलेली। मिठी मिठी बोर अपने हाथों से खिलाओगे, सात सात लखन जी का दर्शन होगा। शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरा राम जी का आवन होगा। शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा। शबरी की कुटिया का पावन, जब मेरे राज का आवन होगा। शबरी की कुटिया का प्रभूंचा नेम करत राहिली, रोज वनामध्ये जायची। अहो एवढंच नाही, द्रोणामध्ये फल फुल तोडून आणायची, बोरं तोडून आणायची। आणि उष्टी असलेली बोरं कोणाला दिली? उष्टी का बर झाली होती ती? का बर? कारण ती गोड आहेत का नाही ही ती शबरी माता चाखून बघायची। अहो तिच्या तोंडातले बोरं कोणी खाल्ले? देवाने खाल्ले। देवाने, जो देव गतिर्व्रता प्रभू साक्षी निवासम शरणम श्रुत प्रभव प्रलय स्नानम निधानम बीजम अवयम, असा भगवान परमात्मा, या सृष्टीला निर्माण करणारा भगवान परमात्मा तिच्या तोंडातलं बोरं खात होते, बरोबर आहे ना? तेव्हा काय पतंजलीचा टूथपेस्ट निघाला होता का दात घासायला? नाही ना, बबूल, विको, विठोबा, काय असेल नसेल निघालं होतं का? नाही ना, तेव्हा काहीच दात मंजन सुद्धा नव्हतं, तेव्हा काहीच नव्हतं। आणि त्या शबरीच्या तोंडातली उष्टी बोरं कोणी खाल्ली? देवाने खाल्ली। देवाने, ते उष्टी आहेत का नाही हे ते बघत नव्हता। काय बघत होता? तिच्या अंतकरणातील भक्ती आणि अहर्निशी सारखा नेम बघत होता। म्हणून तुकोबाराई सांगतात, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, दरी हाची नेम अहर्निशी। तुकोबाराई महाराज शेवटच्या चरणामध्ये अतिशय सुंदर उपदेश करतात। तुकोबाराई सांगतात, तुम्ही जर भगवान परमात्माचं नामस्मरण भावशुद्ध अंतकरणाने केलं तर तुमच्या कोट्यावधी कुळांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असं महाराज अभंगाच्या शेवटी कोटी आ
Karna kaya
आणि बाबांनो तुम्ही जे नामस्मरण करतात ते नामस्मरण फक्त भाव शुद्ध अंतकरणाने करा. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत बावे गाता गीत विठोबाचे. म्हणे बाबांनो त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण कसं करा, भाव शुद्ध अंतकरणाने करा. कारण देवाला काय पाहिजे, भाव पाहिजे. पाय देव भावाचा भुकेला अजून प्रमाण सांगू का, कासाया पाषाण पूजितासे पितळ अष्टधातू खळ भावे विन. तुको बराय सांगता, तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावा पाशी देव शीघ्र उभा. भावाची कारण भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. म्हणे तुको बराय सांगतात, तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, आणि भाव जर असला तर तू कोट्यवधी कुळांचा उद्धार झाल्याशिवाय नाणार नाही. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू ज्ञानेश्वर मावळे ज्ञान राज मावळे तार ज्ञानेश्वर मावळे बसले ना. तसे फक्त मी तुमचे आता 5 मिनिटं घेते. अतिशय या दोंडाईचा म्हणजे मुन्ना नगर बरोबर आहे ना, गडी आवार मुन्ना चौक असा हा सुंदर चौक, आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं सुंदर असं हे हरी कीर्तन. काय कलियुगामध्ये जर गरज असेल तर कीर्तनाची गरज आहे, बरोबर आहे ना, कीर्तनाची गरज आहे. म्हणून कलियुगातल्या कीर्तनकाराने काय केलं पाहिजे, समयाचं भान ठेवलं पाहिजे. जसा समय असला तसं बोललं पाहिजे. आता समय कोणता आहे, हा कलियुगाचा आहे, कलियुगाचा. म्हणून कीर्तनकाराने सुद्धा काय, कीर्तनकाराने सुद्धा कलियुगाचंच बोललं पाहिजे. काय कलियुगाचंच बोललं पाहिजे, बरोबर आहे ना. आता ऐका, या कार्यक्रमासाठी उपस्थित ही सर्व महाराज मंडळी, आमचे आदरणीय बबलू महाराज असतील, यांनीही ही तारीख दिली, तुम्हाला सज्जनांच्या दर्शनाचा लाभ झाला. तसंच या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या परिसरातील भजनी मंडळसुद्धा आलेली, इंदवाचे ही सर्व माणसं असतील. सुंदर अशी तुम्ही साथ दिली. फक्त आता जे मी काही सांगते ना, जन्माला आला की त्याच्याबरोबर 4 प्रकारचं ऋण जन्माला घेऊन तो येत असतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल ना, तर ऐका, तुम्ही एकटे जन्माला आले नाही, तुम्ही बरोबर 4 प्रकारचे उपकार जन्माला घेऊन आले. कोणते उपकार? पहिले उपकार आहेत ते म्हणजे देवाचे, म्हणजे देवरून. दुसरे उपकार आहेत ते संतांचे. तिसरे उपकार आहेत ते शास्त्राचे. आणि चौथे उपकार आहेत ते तुमच्या आई वडिलांचे. देवाचे काय उपकार येतो, जेने हा जीव दिला दान. अहो, त्या भगवान परमात्म्याने दान म्हणून देऊन टाकला. किती किती प्रकारचे प्राणी त्यांनी जन्माला घातले, किती प्रकारचे काय काय प्राणी असे जन्माला घातले ज्याला पायच नाही. कोणता प्राणी, कोणता, साप ना, सापाला पाय असतात का, नाही ना. असे काही प्राणी जन्माला घातले ज्याला बदबद पाय. कोणते म्हणजे 8 बसल होत त्याने बरं का, हो का, वाण्या दुसरा तो प्राणी असतो ना चालणारा, तो वाण्या. असे काही प्राणी जन्माला घातले ज्याला डोकंच नाही. कोणता, तुम्हाला अनुभव नाही का कोणाला, कोणता, तुम्ही नका बोलू बरं काही. कोणता, खेकड, बरोबर आहे ना. खेकडला पाय असता का, आपलं डोकं असतं का, पाय असता पण डोकं नाही राहत. बरं तो खेकड चालतो कसा, तिरपा तिरपा, का बा त्याला डोकंच नाही ना. ज्याला डोकं नाही तो कसा चालतो, तिरपा तिरपा. पण मनुष्य मानव देह नरदेह भगवान परमात्म्याने असा जन्माला घातला ज्याला 2 हात 2 पाय, विचार करण्यासाठी बुद्धी दिली आणि नामस्मरण करण्यासाठी मुख दिलं, म्हणून त्याचं नामचिंतन करत जा. हे झाले देवाचे उपकार. दुसरे उपकार आहेत ते संतांचे, तिसरे उपकार आहेत ते शास्त्राचे, आणि चौथे उपकार आहेत ते आई वडिलांचे. ऐका, आई वडिलांचे आपल्यावर काय उपकार येतो, बापाचे जसे आपल्यावर उपकार आहेत ना, तसे आईचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. मी आता इथं उपकार सांगत बसत नाही, खूप मोठं चिंतन येते, फक्त एकच उदाहरण सांगते, कारण आपल्याला वेळेवर ही सेवा संपवायची, वेळेच्या पुढे जायचं नाही. ऐका, आई वडिलांचे आपल्यावर उपकार आहेत. फक्त एकच उदाहरण देते, स्वर द्या. काय, छोटासा गोंडस असा पोरगा होता, अतिशय छोटासा होता, दिसायला अतिशय छान होता, हो
पण काय त्याचं दुर्दैव, त्याच्या आईचा एक डोळा गेलेला होता. हे जे उदाहरण आहे ना ते सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. त्याच्या आईचा एक डोळा गेलेला होता, आई एका डोळ्याची आंधळी होती, आंधळी. तो पोरगा त्या आईला सांगायचा, आई मी जर अंगणामध्ये खेळत असलो ना तर तू माझ्या मित्रांसमोर येत नको जाऊ. आई विचारते का रे बाळ, म्हणे मला तुझी लाज वाटते, लाज, तू दिसायला चांगली नाही, तुला एक डोळा नाही म्हणून तू माझ्या मित्रांसमोर येत नको जाऊ. पण ऐका तिची परिस्थिती कशी होती मागची. अहो पोरगा जन्माला आला, पोरगा जन्माला आला आणि इकडे त्याचा बाप वारला. त्या एकट्या माऊलीने त्या मुलाला सांभाळलं, त्याच्याकडे बघून तिचं जीवन अर्पण करून दिलं. आईने विचार केला, आजपासून मी या मुलाचा सांभाळ करेल. पण परिस्थिती तशी नव्हती, काय करावं. आईने ठामपणे निर्णय घेतला, मी रोज कामाला जाईल, रोज लोकांच्या शेतात मजूर होऊन काम करेल, पण आलेले पैसे मुलाच्या शिक्षणासाठी देईल, माझा पोरगा उच्च डिग्रीने प्राप्त करून देईल, उच्च नोकरीला लावून देईल, तो मोठा साहेब होईल आणि म्हणेल ना तो मला आई. बघा असा आईचा विचार होता. पण पोरगा आपल्या आईला तोंडावर सांगायचा, आई तू दिसायला चांगली नाही ग. पण पोरगा मोठा होत होता, आई रोज काबाड कष्ट करायची, आलेले पैसे मुलाच्या शिक्षणासाठी द्यायची. पण एक दिवस मुलाने पुन्हा आईला सांगितलं, आई तू इथे अंगणामध्ये येते हे जाऊ दे, पण एखाद्या वेळ जर माझ्या शाळेमध्ये येण्याची वेळ जर तुला आली ना तर माझ्या शाळेमध्ये येऊ नको. का? कारण माझ्या शाळेमध्ये मोठमोठे शिक्षक आहेत आणि त्यांनी जर तुला बघितलं तर माझा अपमान होईल, अपमान. अहो दिसण्यावरून जर आई आवडू नये तर याच्यासारखी दुर्दैव कुठे नाही, याच्यासारखं पाप तुमच्या जन्मात नाही. अहो आई कशी असली ना तरी गर्वाने आणि अभिमानाने लोकांना सांगावा, बाबांनो मला हे विश्व दाखवणारी माझी आई देवापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण भगवान परमात्म्यापेक्षा जी जागा दिली ना ती जागा आपल्या आईने दिली, आईने भगवान सुद्धा देऊ शकत नाही. हा तिने काही वशिला लावला होता का? नाही ना. पण तिचं दातृत्व आणि तिचं मातृत्व एवढं मोठं आहे हे विश्व बघण्याची संधी ती माऊली देते. माऊली आई एक दिवस काबाड कष्ट करून शेतामधून घरी लवकर आली, पण काय करावं, घराची चावी मुलाकडे शाळेमध्ये राहून गेली होती. आई चावी मागण्यासाठी शाळेमध्ये गेली, पण मुलाने सांगितलं होतं माझ्या शिक्षकांसमोर येऊ नको, काय करावं. अहो मुलाने वर्गामधून खिडकीमधून आईला बघितलं, पोरगा धावत धावत आला, आईच्या हातामध्ये वरून चावी टाकली आणि आईला बोलू लागला, का गा आई सांग ना, इथं तुला यायला लावलं नव्हतं ना, मग का आलीस, जा इथून लवकर. अहो आई घरी गेली, कसं बसं दरवाजा उघडवला आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन उशी तोंडाला लावून ढसा ढसा तिने रडून दिलं. का? काबाड कष्ट करून दमून आलेली आई इला जर मुलाने प्रेमाने आई जरी म्हटलं ना तरी तिचं कष्ट हे दूर होत असतं. बघा ती थकलेली जरी असली ना तरी ती फ्रेश होते. पण इथं मार्ग इथं मात्र मुलगा आई तर म्हणतच नाही पण हाकलून लावतो, माझ्याबद्दलची लाज त्याला वाटते. देवासमोर उभी राहिली आणि देवाला सांगू लागली, देवा मला लवकर मरण येऊ दे रे, मला आता हे जीवन जगायचं नाही. पण पुन्हा विचारायला आला, कोणी दिवस येईल कैसा, नाही या देहाचा वरसा, मी जर मेली तर माझ्या मुलाच्या शिक्षणाचं काय, त्याला तर मोठा साहेब करायचा आहे, मी मरणार नाही, मी काबाड कष्ट करेल. दिवस वर्षतामधून दमून आलेली आई कधी एक कप चहा सुद्धा ठेवायची नाही, एकादशी सारखा उपवास जरी असला ना तरी ती कधी फराळ पोटासाठी करायची नाही. का? जर हे पैसे मी खर्च केले पोटासाठी खाल्ले तर माझ्या मुलाच्या शिक्षणाचं काय. अहो गल्लीतल्या बाया तिला सांगायच्या, का ग बाई अंगावर एखाद्या दिवशी चांगली साडी तरी नेस. ती आई त्या बायकांना सांगायची, अग बायांनो माझा पोरगा मोठा होईल, साहेब होईल आणि मला तो तुमच्यापेक्षा चांगल्या साड्या घेईल, पैठण्या घेईल, पैठण्या, आणि एक दिवस मी पैठणी नेसेल. बघा ही आईची आशा आणि आईची अपेक्षा होती. आई काबाड कष्ट करायची, पैसे शिक्षणासाठी द्यायची, असं करता करता त्यांनी उच्च डिग्री प्राप्त केली, उच्च नोकरीला लागला आणि शहरामध्ये स्थलांतरित झाला नोकरीसाठी. दिवसा मागून दिवस जात होते,
महिन्यामागून महिने लोटत होते, वर्षामागून वर्ष जात होते, पण कधी आपल्या आईला फोन सुद्धा केले नाही. बरेच वर्ष होऊन गेले पण इकडं त्याच्या आईला न कळवता तिकडं त्याने विवाह करून घेतला होता, लग्न लावून घेतलं होतं. पण आई आता म्हातारी झाली हो, आता लोकांचं काम तिला करवत नाहीये. का? कारण तिला एका डोळ्याने आता धड दिसत नाही, तिला चालता येत नाही, अंगाचं थरकाप होतं, तिच्या कानाने तिला आता ऐकू येत नाही, अशी परिस्थिती तिची झाली होती. आणि तिने जर लोकांना काही सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक तिचं ऐकून घेत नव्हते. का? कारण हे धावपळीतले युगातले लोक आहेत ना, तुकोबाराय सांगतात हे लोक आहेत ना म्हणे, हे दोन तोंडाचे दोन तोंडाचे. म्हणून लोकांना आपलं दुःख कधी सांगू नका बरं का, सर्वांना हात तर जोडून सांगते, आपलं दुःख जर सांगायचं असेल तर त्या भगवंतापुढे सांगा, त्याला आपली माय म्हणा, त्या विठूला आपली माऊली म्हणा. बघा, आई म्हटल्याबरोबर त्या विठ्ठल तो भगवान परमात्मा आपलं दुःख नाहीसं केल्याशिवाय राहणार नाही. लोकांना सांगू नका. का? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळाचे नाही कोणी. जगाला सांगू नका, जग हे दोन तोंडाचे, तू का म्हणे सावध, दो तोंडी रहा जग. तुकोबाराय सांगतात हे लोक दोन तोंडाचे आहेत, म्हणून त्यांच्यापासून तुम्ही कसं राहा, तुम्ही सावध राहा सावध. मी मोरारी बापूंची कथा ऐकत असते बरं का, जेव्हा वेळ खरं सांगते, आजसुद्धा माझ्या हृदयपटलावर मी लिहून ठेवलं, आणि तेच वाक्य मी आता तुम्हाला सांगते ऐका. त्यांनी सांगितलं, अपना दुःख इस दुनिया को कभी मत बताना, अपना दुःख इस दुनिया को कभी मत बताना, क्योंकि ये दुनिया ऐसी है, अपना दुःख ये दुनिया सुन लेगी, तुम्हारे सामने रो ही देगी, लेकिन यही दुनिया तुम्हारा हस तुम्हारा दुःख हस हस कर लोगों को बताएंगी. म्हणून लोकांना तुमचं दुःख सांगू नका. काय करावं? आई रोज मुलाच्या फोनची वाट बघते, पण मुलगा मात्र फोन करत नाही, एक पत्र पाठवत नाही. आई म्हणते, कसा असेल माझा बाळ, काय खात असेल, कसा राहत असेल, पण तो मजेत राहत होता, कारण तो मोठा साहेब होता. आई सांगते, मला एक दिवस माझ्या मुलाचं मुख बघायचंय, माझ्या मुलाचा चेहरा बघायचा आहे, कारण तो तिच्या पोटाचा गोळा होता. कसा असेल माझा बाळ, देवा मला त्याला बघितल्याशिवाय मला मरण येऊ देऊ नको रे. तिने त्याचा पत्ता कुठून तरी शोधला, शहरामध्ये गेली, फाटकी साडी अंगावर घातलेली होती, फाटक्या लुगडीची गठुडी आपल्या हातामध्ये घेतली, मुललेली काठी एका हातामध्ये घेतली आणि शहरामध्ये गेली. त्याचा मोठा बंगला होता, बंगल्याला बेल होती, बेल वाजवली आणि बेल वाजवल्याबरोबर मुलाने दरवाजा उघडवला, मुलाने दरवाजा उघडवला, समोर पाहतो तर एका डोळ्याची आंधळी आई होती. आईला बघून मात्र त्याला आनंद झाला नाही, उलट आईला धार धार बोलू लागला, का गाय म्हातारी, तुला इथं कोणी यायला लावलं, जा इथून लवकर जा. आई सांगते, नाही रे बाळ, मी तुझ्या घरामध्ये येणार नाही, थांब ना, माझं एक मिनटं ऐकून तर घे, तुझ्या घरामध्ये येणार नाही, पण मला तुला डोळे भरून बघू दे रे, मी इथंच उभी राहते दारामध्ये, मला माझ्या डोळ्याचं पारणं फेडू दे, मला भूक लागलेली आहे, ती कशाची, तुला बघण्याची मला भूक लागली. पण तो सांगतो, माझी बायको मोठी साहेब आहे, ती येईल आणि मला बोलेल, ही अशी का तुमची घाणेरडी आई, आपली मोल करीन तरी बरी, जा इथून लवकर. त्याने धाड दिशी दरवाजा लोटला, आईच्या फाटक्या लुगडीचा पदर दरवाजामध्ये अडकून गेला. आई घरी गेली आणि काही दिवसानंतर त्याला एक पत्र गेलं, ते पत्र होतं त्याच्या शाळेचं, आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, साहेब तुमचा सत्कार आपल्या शाळेने आयोजित केला, तरी सत्कारासाठी तुम्ही गावावर या. हा साहेब सत्कारासाठी गावाच्या शाळेवर आला, मोठा सत्कार समारंभ होता, तो आटोपला आणि घरी जाण्यासाठी निघाला, आपल्या फोर व्हीलर मध्ये बसला. पण आठवण आली, या गावामध्ये आपली आई राहते, आई जर आईला भेटायला गेलो नाही तर लोक नावं ठेवल्याशिवाय राहणार मेला. पण काय त्याचं दुर्दैव, त्याच्या आईला त्याच्या आईच्या घराला एक कुलूप लावलं होतं, कुलूप शेजाऱ्यांकडे तपास करू, काका अहो काका माझी आई कुठे गेली बरं. शेजाऱ्यांनी काही न बोलता त्याच्या हातात एक पत्र ठेवलं, पत्र ते पत्र होतं त्याच्या आईचं. त्या पत्रामध्ये आईनं लिहिलेलं होतं, बाळ, पहिला शब्द काय होता, बाळ. पोरगा कितीही मोठा झाला तरी आई पुढे ते लहान लेकरू असतं, लेकरू. बाळ मी तुला आवडत नाही ना रे,
नाहीये का? मी दिसायला चांगली नाही म्हणून, मला एक डोळा नाही म्हणून मी तुला आवडत नाही का रे? पण सांग ना, कधी तू माझ्या मांडीला मांडी लावून बसला का? सांग ना, कधी तू माझं हे दुःख विचारण्याचा प्रयत्न केला का? आई आई तुला एक डोळा का नाही ग कधी विचारलं? पण जरी तू विचारलं असतं ना, तरी मी तुला हे गुह्य कधीच सांगणार नव्हते. पण ते गुह्य सांगण्याची वेळ तू आज आणली. वाच वाच मला एक डोळा का नाही म्हणून. तू जेव्हा लहान होता ना, अंगणामध्ये खेळत होता, तेव्हा खेळता खेळता तुझ्या एका डोळ्यामध्ये काहीतरी गेलं. तुझ्या त्या डोळ्यामधून भाळ 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 असं रक्त व्हायला लागलं. अरे काय करावं आणि काय करू नये मला काही सुचत नव्हते रे. ही परिस्थिती बघून मी तुला माझ्या ओंजळीमध्ये उचललं. पण धार 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 वरून पाऊस कोसळत होता, माझ्या मदत करण्यासाठी सुद्धा कोणी येत नव्हतं रे. मी दवाखान्याकडे धावा घेतल्या आणि डॉक्टरांच्या पाया पडले. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब काही करा, माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझ्या मुलाला बरं करा. त्याच्याकडे मला बघूसुद्धा नाही आहे. तुला मध्ये नेलं, ऑपरेशन केलं, डॉक्टर खाली मान घालून परत आले. डॉक्टरांनी मला सांगितलं, मावशी मावशी माफ करा, तुमच्या मुलाचा एक डोळा आम्हाला काढावा लागला. सांगणारे हे दुःख कोणत्या आईला सहन होता रे. मी डॉक्टरांच्या पाया पडले. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब काही करा, माझा एक डोळा काढा आणि एक माझ्या मुलाला त्या डोळ्याच्या ठिकाणी बसवा. माझं ऑपरेशन झालं, तपासणी झाली आणि माझा एक डोळा तुझ्या एका डोळ्याच्या ठिकाणी बसवला. बाळ, तू जे पत्र वाचतोय ना, ते माझ्या एका डोळ्याच्या सहाय्याने वाचतोय. पा, आईने किती मोठं बलिदान केलं होतं. पण बाळ, मी तुला आवडत नाही ना. अरे मी तुझ्यासमोर तर काय, पण या जगासमोर सुद्धा मी येणार नाही. आईने आत्महत्या केली होती. काय आत्महत्या? ज्या वयामध्ये आई वडिलांना सांभाळावी अशी परिस्थिती येत असेल आणि त्याच वयामध्ये आई वडील जर आत्महत्या करत असतील तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठेच नाही बरं का. म्हणून जाता जाता एकच वाक्य बोलते, एकच वाक्य ऐका. तुम्ही जेव्हा लहान असतात तुमचे आई वडील तरुण असतात, तुम्ही जेव्हा लहान असतात तुमचे आई वडील तरुण असतात, तेव्हा तुमचे आई वडील तुमच्यासाठी ATM कार्ड असतं. कोणतं कार्ड? ATM कार्ड. पण लक्षात घ्या याच्या पुढचं वाक्य, तुम्ही जेव्हा तरुण व्हाल आणि तुमचे आई वडील म्हातारे व्हाल ना, तेव्हा तुम्ही त्यांच्या आई वडिलांसाठी ATM कार्ड होऊ नका. फक्त एकच कार्ड व्हा, त्या कार्डाचं नाव आहे आधार कार्ड. ते आधार कार्ड जर तुम्ही झाले ना, जीवनामध्ये तुम्हाला काही गरज काही करण्याची गरज येणार नाही. अहो, त्या आईची मूर्ती फार मोठी आहे. त्या आईची मूर्ती एवढी आहे जगामध्ये अशी कोणती? तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती अनमोल जन्म दिला गाई, तुझी उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझी उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळ खेळतो दिसत होतो ताना, अमृताहुने गोड आई तू पाजरा पाना. आई तुझ्या पुकाराची कधी जाणीव केली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझी उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझी उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. आईचे उपकार एवढे, तुम्ही काही केलं तरी आईचे उपकार तुमच्याकडून फिरणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आणि या सोनवणे परिवाराने सुद्धा आईच्या उपकारातनं उतराई होण्यासाठी हा सुंदर असा कार्यक्रम केला. म्हणून त्या बायजाबाईंना भगवान परमात्म्याने खरंच चांगली जागा देव. कारण जीवनात मनुष्य जर मेला ना, तो पाचव्या दिवशी कधी मुक्त होत नाही, तो दहाव्या दिवशीही मुक्त होत नाही. तो मुक्त केव्हा होतो सांगू? तो 13व्या दिवशी मुक्त होतो. त्याला भगवान परमात्मा
परमात्म्याच्या समोर उभं राहावं लागतं आणि तुम्हालाही एक दिवस त्या देवासमोर उभं राहायचंय. आणि तुमच्या जीवनातली पाप पुण्याची बेरीज, कर्मधर्माची बेरीज हा भगवान परमात्मा करत असतो. तुम्हाला त्याला जाब द्यायचा आहे, जाब. म्हणून जीवनामध्ये चांगलं वागा. भगवान परमात्मा तुम्हाला चांगली जागा दिल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिलेले पुरे वेडी वा कोडे वतरे नाही परग महाराज तुम्ही सुधारिला अधिकार म्या फुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे दाने स्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञान देव तुकारा